ऑनलाईनच्या या विश्वामध्ये सर्वच गोष्टी ऑनलाईन होत चाललेल्या आहेत, परंतु बळीराजाचा उतारा व पीक पेरा ऑनलाईन झाले पाहिजे यासाठी सर्वात स्तरावरून प्रयत्न केले जात आहे. त्याचंच एक उदाहरण व प्रात्यक्षिक म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याची निवड झाली आहे आणि या संदर्भात तालुक्यातील प्रत्येक गावात महसूल व कृषी विभाग तसेच पंचायत समिती विभागाकडून ऑनलाईन बैठका तसेच ट्रेनिंग देण्यात येत आहे. आणि या ई पीक पाहणी योजनेमध्ये सर्व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या पिकांची नोंदणी तसेच विहिरीची नोंदणी आदी सर्वच गोष्टींची ऑनलाईन नोंदणी करून सरकारच्या ऑनलाईन ई पीक नोंदणीत सहभाग नोंदवावा असे आवाहन दिंडोरी प्रांत अधिकारी डॉक्टर संदीप आहेर यांनी केले आहे. भविष्यातील केंद्र सरकारचं राज्य सरकारचं आर्थिक नियोजन, पीक परिस्थितीचा आढावा, भविष्यातील शेती पिकांचं नियोजन, नैसर्गिक आपत्तीमध्ये पंचनामे करणं, वस्तुस्थिती माहिती करून घेणं, पीक विमा योजना राबविणं किंवा वेगवेगळ्या संसाधनं किंवा कृषी निविष्ठा यांची उपलब्धता करून घेणं यासाठी योग्य रीतीने पिकांची पेरणीची आकडेवारी शासनाकडे उपलब्ध असणं आवश्यक आहे. आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा भविष्याच्या दृष्टीने कोणतं पीक करायचं, कोणतं पीक करायचं नाही, त्याबरोबरच नैसर्गिक आपत्तीमध्ये किंवा पीक विम्यामध्ये जे काही वस्तुस्थिती ज्यांनी पीक पाणी जर त्या ठिकाणी उपलब्ध असेल तर त्यांना त्याचा लाभ मिळण्यासाठी या ई पीक पाणी प्रकल्पाचा किंवा ई पीक पाणीचा उपयोग त्या ठिकाणी होणार आहे. मी आपल्या माध्यमातून दिंडोरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना, कृषी मित्र, महसूल मित्र यांना सर्वांना मी विनंती करतो की आपण स्वतः ई पीक पाणी ॲप त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्यावं आणि त्या माध्यमातून आपण स्वतःच्या शेतावर जाऊन आपण स्वतः ई पीक पाणी करावी, जेणेकरून भविष्याच्या दृष्टीने आपल्याला सात नंबर मालकी हक्काबाबतचे डॉक्युमेंट आता अद्यवत झाले, त्याबरोबर 12 नंबर जो आहे पीक पाणीबाबतचा तो पण आता अद्यवत होईल आणि तो पण भविष्यात आपल्याला पूर्णपणे डिजिटल स्वरूपामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होण्यास त्या ठिकाणी मदत होईल. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल जाधव, दिंडोरी.